नमस्कार, स्वागत आहे तुमचं अंजलीज रेसिपी मराठीमध्ये। आज आपण पावसाळा स्पेशल अतिशय खमंग कुरकुरीत आलूची टिक्की पाहणार आहोत। ही आलू टिक्की अगदी स्नॅक्समध्ये तुम्ही पटापट बनवू शकता। तर काही खास टिप्स जेणेकरून आलू टिक्की कुरकुरीत वरून आणि आतून सॉफ्ट होईल। तर सुरुवात करूया व्हिडिओला। सगळ्यात अगोदर जे काही साहित्य वापरलं आहे त्याची लिस्ट आहे, अर्धी वाटी पोहे, जाड पोहे, अर्धी वाटी ब्रेडचा क्रम आणि पाव वाटी मैदा, चार मीडियम साईजचे बटाटे उकडून त्याची सालं काढून ते स्मॅश करून घेतलं आहे, एक चमचा हळद पावडर, एक चमचा भाजलेल्या जिरेची पूड, एक चमचा लाल तिखट, एक चमचा लसूण आल्याची पेस्ट आणि चवीनुसार लागेल तसं मीठ आणि एक चमचा मोठा आपण कॉर्नफ्लोअर घेतलेलं आहे आणि एक चमचा धन्याची पूड आहे किंवा धने पूड म्हणता येईल। आता हे सगळं साहित्य आलू टिक्कीकरता वापरलेलं आहे। या आलू टिक्कीमध्ये चाट मसाला ऑप्शनल आहे, ज्यांना आवडत असेल ते वापरू शकतात। सगळ्यात अगोदर जाड पोहे, जे नॉर्मल पोहे असतात घरात, त्याचीच पावडर या पद्धतीने कोर्स टेक्स्चरमध्ये करून घ्यायचं आहे। मिक्सरमध्ये वाटून घ्या। एकदा काय वाटून घेतलं की लगेच ते पीठ आपल्याला या रेसिपीमध्ये पूर्णपणे वापरून घ्यायचं आहे। आता सगळ्यात अगोदर जे काही चार बटाटे मी स्मॅश करून घेतले होते ते व्यवस्थित एका बाउलमध्ये काढून घ्या। मेक शुअर किंवा त्यामध्ये एकही गाठ राहता कामाने, जेणेकरून टिक्की तेलामध्ये टाकल्यानंतर फुटणार नाही, म्हणजे अतिशय बारीक बटाटा खिसून घेऊ शकता किंवा स्मॅश करू शकता। आता यामध्ये पोह्याचं पीठ टाकलेलं आहे आणि जे काही लसूण आल्याची पेस्ट होती तीसुद्धा आपण यामध्ये वापरायची आहे, यामुळं टेस्ट खूप छान येते। आता लगेच आपण एका छोट्या चमच्याने हळद पावडर घेतली होती एक चमचा, तीसुद्धा ॲड केले, धनेपूडसुद्धा ॲड करूया, लागल तसं तुम्ही ॲड करू शकता किंवा थोडंसं कमी जास्त वापरलं तरी चालेल। आता लगेच आपण भाजलेल्या जिऱ्याची ही पूड आहे एक चमचा, तीसुद्धा आपल्याला यामध्ये वापरायची आहे। लगेच यामध्ये आता कॉर्नफ्लोअरसुद्धा टाकून घ्यायचं आहे आपल्याला। कॉर्नफ्लोअरमुळं टिक्की ही फर्म होते किंवा विरघळत नाही तेलामध्ये, यासाठी कॉर्नफ्लोअर वापरणं गरजेचं आहे। यामध्ये एक चमचाभर आपण लाल तिखट वापरणार आहोत। आता ज्यांना हिरवी मिरची वापरायची असेल त्यांनी अगदी बारीक तुकडे करून वापरावेत किंवा लाल तिखट वापरलं तरी चालेल। चवीनुसार लागेल तसं मीठ वापरावं, म्हणजे बटाट्याच्या क्वांटिटीनुसार मिठाची क्वांटिटी ठरवावी किंवा चवीला लागत असेल तसं मीठ टाकून आपल्याला घट्टसर गोळा मळून घ्यायचा आहे त्याचा। आता त्यानंतर एका बाउलमध्ये जो काही पाववाटी मैदा होता तो मैदा आपण या बाउलमध्ये काढून घ्यायचा आहे आणि जर चमचाने मोजला तर 2 ते 3 चमचे भरतो। आता यामध्ये थोडं थोडं लागेल तसं पाणी टाकून एक पातळसर पेस्ट तयार करून घ्यायचं आहे आपल्याला। तुम्ही पाहू शकता गाठीविरहित पेस्ट ही झाली पाहिजे या पद्धतीने, पहा। तर आता ही पेस्टही तयार आहे, तर लगेच आपण टिक्की करायला सुरुवात करूया। आता हे टिक्कीचं मळून घेतलेलं पीठ आहे, लगेच आता आपण हातावर प्रेस करून छान अगदी मऊसर टिक्की या पद्धतीने बनवून घ्यायचे। टिक्की व्यवस्थित या पद्धतीने बाइंड झाली पाहिजे। जर का तुमच्या बटाट्यामध्ये खूप जास्त पाणी असेल किंवा उकडलेला बटाटा स्मॅश करत असताना तो थोडा वेळ थंड होऊ द्या आणि त्यानंतर स्मॅश करा। जर त्याला पाणी सुटलं तर टिक्की ही तेलामध्ये फुटू शकते, यासाठी आपल्याला थोडंसं या पद्धतीने एक चमचावर कॉर्नफ्लोअर टाकून हे पीठ मळून घ्यायचं आहे। त्यानंतर ही टिक्की मैद्याच्या पिठामध्ये या पद्धतीने डीप करून घ्यायचं आहे, म्हणजे जो काही ब्रेडक्रम आहे या टिक्कीला व्यवस्थित कोट होईल या पद्धतीने। तर टिक्कीच्या वरचं जे काही आवरण आहे ते अतिशय कुरकुरीत होतं आणि आतून टिक्की सॉफ्ट असते। तर तुम्ही पाहू शकता इथे आपली आलू टिक्की तयार आहे। ही टिक्की आता आपण तळून घेणार आहे। ज्यांना हे स्टोअर करायचं आहे त्यांनी रेफ्रिजरेटरमध्ये स्टोअर करू शकता। आता इथे आपण साधारणतः 1/2 किलो तेल घेतलेलं आहे, त्यापेक्षाही थोडंसं कमी म्हणता येईल आणि तेल छान कडकडीत गरम होऊ द्या। त्यानंतर गॅस मीडियम ठेवा, मीडियम टू लो फ्लेमवरच या टिक्की आपल्याला तळून घ्यायचे आहेत। तर तळत असताना एकदा काय तेल गरम झालं की गॅस बंद ठेवा, म्हणजे छान कुरकुरीत आणि त्याला खमंग खरपूस कलर येईपर्यंत ही टिक्की या पद्धतीने आपल्याला तळून घ्यायचं आहे। अगदी विकतची जशी टिक्की असते त्याच पद्धतीची ही टिक्की तयार होते आणि तितकीच आपण घरी बनवल्यामुळं तितकीच हायजीनसुद्धा आहे। आता या पद्धतीने सगळ्या टिक्की आपल्याला 1/1 स्टेपमध्ये एका घाण्यामध्ये जेवढ्या येत असतील त्या पद्धतीने टाकून
तळून घ्यायचे आहेत आणि दुसऱ्या टप्प्यातील टिक्की तळत असताना 2 ते 3 मिनटं वेट करा, कारण सुरुवातीलाच एक टप्पा आपण तळला की तेलाचं टेम्परेचर कमी होतं आणि अशा वेळी जर लगेच तुम्ही दुसऱ्या टप्प्यातील टिक्की तळायला घेतलात तर ती जास्त तेल पिऊ शकतात. यासाठी तेल गरम झाल्यानंतरच दुसऱ्या टप्प्यामधल्या टिक्की तळून घ्यायचे आहेत आणि या पद्धतीने टिश्यू पेपरवर काढून त्या थंड झाल्या किंवा थोड्याशा वॉर्म असतानाच ह्या सर्व करा. या पद्धतीने मस्त आरामात 2 ते 3 दिवस फ्रीजमध्ये ठेवून खाऊ शकता किंवा तुम्ही झिपलॉक बॅगमध्ये या टिक्की प्रिपेअर करून ठेवा आणि जेव्हा हव्या तेव्हा तुम्ही 2 ते 3 दिवसामध्ये तळून तुम्ही याचा आस्वाद घेऊ शकता. चहाबरोबर ही टिक्की खूप छान लागते. आवडत असेल तर कुठली चटणी किंवा सॉससोबत नक्की सर्व करा. रेसिपी आवडलीच लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करा.